महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जनताच धडा शिकवेल असं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत आपल्याला सत्ता मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. मुंबईमधल्या शिवाजी पार्क मैदानावरती ते बोलत होते. ठाकरे यांनी यावेळी भाजपावरती कडाडून टीका केली. राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा हा जनतेचा पक्ष राहिलेला नाही असं ते म्हणाले. राज्यातले शेतकरी दुःखी झालाय. आपलं सरकार सत्तेत आल्यावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. पालिकेचा मोडला आर्थिक कणा हे कुठला भिवंडी पाणी वीज बिल थकले कर्मचारी ठेकेदारांची देणी तुंबली म्हणजे भिवंडीची कथा. हे बघा, हे ठाण्याचं आहे. हजारो कोटींची खैरात करूनही ठाणे पालिकेची झोळी फाटकी. कोणाच्या खिशात गेले पैसे? थोडे दिवस थांबा जरा, एक दोन महिने थांबा. आमचं सरकार येत आहे. 11 दिवसात तब्बल 1600 शासन निर्णय जारी. यातले अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. तर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिलं धारावीचं टेंडर रद्द केल्याशिवाय राहणार नाही. आज मी जाहीर करून टाकतो. आदित्य ठाकरे यांनी दसरा मेळ्यामध्ये प्रथमच भाषण केलं. महाराष्ट्राच्या हक्काच्या गोष्टी गुजरातला नेल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्राची लूट रोखण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले. ही लढाई वैयक्तिक नाही, स्वतःसाठी नाही, कुठच्या पदासाठी नाही, सरकार बनवण्यासाठी नाही, तर आपल्याला महाराष्ट्रात ही जी लूट चाललेली आहे, कदाचित सुरतेच्या लुटेचा जो बदला घेत आहेत, ही लूट, हा भ्रष्टाचार, मुंबईची विकत आहेत, हे सगळं रोखण्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे.